गेल्या 3 दिवसांपासून शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात हाय व्होल्टेज राजकीय नाट्य सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा पठन पासून तर झालेलं हे सगळं प्रकरण आता तुरुंगवारीपर्यंत पोहोचलंय. या 3 दिवसात महाराष्ट्रात आणि मुंबईत बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. याच दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी शनिवारी त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केलं आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीसुद्धा सुनावली आहे. तसंच त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिलपर्यंत सुनावणी होणार आहे अशी सुद्धा माहिती आहे. राणा दाम्पत्यावर 153 अ सोबतच 124 अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मात्र राजद्रोहाचा गुन्हा नेमका काय असतो, तसंच एखाद्या व्यक्तीवर राजद्रोहाचा गुन्हा कधी दाखल केला जाऊ शकतो या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. राजद्रोह म्हणजे नेमकं काय? राजद्रोहाचा गुन्हा हा भारतीय दंडसंहितेच्या 124 अ या कलमाखाली दाखल केला जातो. शासन विरोधात विद्रोह, तिरस्कार किंवा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणं, बोलण्याने किंवा लिखाणाने किंवा चिन्हांचा वापर करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करणं, दृश्य हावभावाचा उपयोग करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्यास हा गुन्हा दाखल केला जातो. राजद्रोह हा अजामीनपात्र गुन्हा आहे. यात आरोपीला 3 वर्षापासून ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. आता 153 अ म्हणजे त्यांच्यावर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे ते म्हणजे काय समजून घेऊया. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना राजद्रोहाच्या कलमाखाली अटक झाल्यानंतर राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातील कायदेशीर बाजू मांडताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 153 अ कलम म्हणजे चिथावणीखोर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य करणं. अशा व्यक्तीविरोधात भारतीय दंडविधान कलम 153 अ नुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यात जर पुरावे मिळून आरोप सिद्ध झाला तर अशा व्यक्तींना 3 वर्षाची किंवा दंडाची शिक्षासुद्धा होऊ शकते. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर 29 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यांना 3 वर्षाची कारावासाची शिक्षा होते की त्यांना जामीन मंजूर होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.